ताजा घडामोडी पाहण्यासाठी RRC च्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार, सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूयाच्या हेडलाईन्सची। हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले दे रोजच्या जेवणाला मायेची चव। पार्किंगची व्यवस्था नसताना जिल्हा परिषद CEO ची मात्र वाहनांवर कारवाई। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 2 कोटी प्रकरणातील एक आरोपी पसार। हिवरखेड येथे अवैध रेतीवरून राडा, काही जण जखमी। आगर शिवारात 2 मोरांचा मृत्यू, वन विभागाने केले शवविच्छेदन। पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। अकोला जिल्हा परिषदेमध्ये पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसताना जिल्हा परिषद CEO यांनी केवळ स्वतःला त्रास झाला म्हणून जिल्हा परिषद आवारात उभ्या असलेल्या वाहनांच्या चाकाची हवा सोडण्याचे निर्देश दिले। या कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या बेताल कारभाराचे अनेक किस्से जनतेसमोर येत असतात। या किस्स्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे। CEO च्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या परिसरातील वाहनाच्या चाकातील हवा सोडण्याचा प्रकार सध्या सुरू आहे। या प्रकाराबाबत सुज्ञ नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। पार्किंगची व्यवस्थाच नाही आणि वाहनांच्या चाकांमधील हवा सोडण्याचा प्रकार सुरू आहे। या अजब कारभारावर टीकास्त्र सोडत अनेकांनी CEO साहेब आधी पार्किंगची व्यवस्था करा, नंतरच वाहनांच्या चाकातील हवा सोडा, अशा प्रकारची ओरड सुरू केली आहे। अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात मुख्य रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमधील हवा कर्मचाऱ्यांना सोडायला लावली। CEO यांनी कारवाई तर केली, मात्र पार्किंग कुठे उपलब्ध केलेली आहे याबाबत एकही फलक जिल्हा परिषदेच्या आवारात दिसत नाही। जिल्हा परिषदेच्या परिसरात सुरू असलेल्या कामाची पाहणी सोमवारी CEO यांनी केली। या दरम्यान ते येथील महात्मा गांधी स्मारक स्थळी सुरू असलेले काम पाहणीसाठी अधिकाऱ्यांसमवेत गेले असता मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकीमधील वाहनांची हवा सोडण्याचे आदेश त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिले। 2 कोटींच्या कृषी उत्पन्न बाजार समिती फसवणूक प्रकरणातील आरोपी रुहाटिया हा रुग्णालयातून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे। रुहाटिया याने अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 11 अडत कंपन्यांच्या संचालकांना सुमारे 1,87,00,000 रुपयांचा गंडा घातल्यानंतर गुन्हे दाखल होताच पोलिसांनी शिवकुमार रुहाटिया व शेख जावेद शेख हुसेन कादरी या दोघांना ताब्यात घेतले। शिवकुमार रुहाटी यास वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्रमांक 6 येथे दाखल केल्यानंतर तो तेथून खाजगी रुग्णालयात हलविण्याचे बनावट कागदपत्र तयार करून पसार झाला आहे। दरम्यान या प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात असल्याचे या प्रकरणातील सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी 11 आडत्यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजबिये यांच्याकडे केली आहे। नर्मदा सॉल्वेक कंपनीचा संचालक शिवकुमार रुहाटिया व त्याने अधिकृत नियुक्त केलेल्या 11 कंपन्यांकडून सुमारे 1,87,78,491 रुपयांचे सोयाबीन एप्रिल आणि मे महिन्यात खरेदी केले होते। त्यानंतर आडत्यांनी या सोयाबीन विक्रीचे देयक या दोन्ही कंपन्याकडे सादर केल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या संचालकांनी त्यांना देयकाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली। तेलारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दानापूर शेत शिवारात
वान नदी पात्रात दोन रेती माफियांमध्ये अवैध रेतीवरून वाद होऊन मारहाणीची घटना घडली। या प्रकरणी अध्यापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेली नव्हती। ग्रामीण भागामध्ये नदी नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेत माफिया मालामाल होत आहेत। यामध्ये वाद विवादाचे प्रकार घडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अशीच एक घटना तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दानापूर शिवारात नदी पात्रात घडली। या ठिकाणी दोन रेत माफियामध्ये रेतीवरून वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या घटनेत 3 जण जखमी झाले असून या संदर्भात अध्यापर्यंत हिवरखेड पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, परंतु वृत्त लिहिस्तोवर तेल्हारा महसूल प्रशासनाद्वारे अवैध गौण खनिजाचा साठा जप्त करण्याची कारवाई सुरू झाल्याची समजते। या घटनेमधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून हे प्रकरण कुठपर्यंत पोहोचते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। आगर शिवारात 12 मोर आढळले। मोलखड नाल्याजवळ मोरांचे वास्तव्य होते। या शिवारातील 2 मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे। या संदर्भात वन विभागाने पंचनामा केला। राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर ओळखला जातो। ग्रामीण भागात नदीकाठी तसेच नाल्याच्या काठावर असलेल्या झाडांवर मोरांची गर्दी दिसून येते। आगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोलखड नाल्याजवळ मोरांचे वास्तव्य आहे। 5 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास नाल्याजवळ गुराख्याला 12 मोर मृतावस्थेत दिसून आले। घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच त्यांनी नाल्याच्या काठावर धाव घेतली। काही मोर रस्त्यांवर तर काही मोर झाडांवर लटकलेल्या अवस्थेत दिसले। गावकरी नाल्याजवळ जाण्याअगोदर गावातील कुत्रे कोल्हे या प्राण्यांनी या पक्ष्यांचे लसके तोडले व काही मोर इतर वन्य प्राण्यांनी फस्त केले। शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे पेरणी बियाण्याला विषारी लिक्विड लावले होते। मोर लांडोर या पक्ष्यांनीही बियाणे खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। या संदर्भात लवकरच घटनेचा पंचनामा करून वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार असल्याची माहिती वनपाल इंगळे वनक्षेत्र कार्यालय अकोला यांनी दिली आहे। श्री ओमराज साखरकर यांनी वन विभागात अशी माहिती दिली की आगर शिवारात काही मोर मृत स्थितीत आढळून आल्याचे त्यांनी सांगितले। त्यावरून वन विभागाच्या रेस्क्यू टीमने सदर जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर जागेवर 2 मोर, 1 मोर आणि 1 लांडोर असे 2 मृत पक्षी आढळून आले। त्या पक्ष्याचा पंचनामा करून मृत शरीर त्यांच्या ताब्यात घेतले। सद्यस्थितीत त्यांचे PM करणे सुरू आहे। PMचा रिपोर्ट आणि फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर कायदेशीर करा। गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे। पाऊस न आल्याने शेतकऱ्यांची पिके कोमेजली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे। सुरुवातीला मुसळधार पडणाऱ्या पावसानं गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्याचं दिसून येतंय। अकोला जिल्ह्यातही पावसानं दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। शेतकऱ्यांना पूर्वीच्या 1.25 दराने कांदा सोयाबीन व कपाशीचे बियाणे खरेदी केली होती, आता पुन्हा बियाणे खरेदी करावी लागतील। या शक्यतेने शेतकरी हवालदिल झाला आहे। हवामान खात्याने यंदा मान्सून वेळेवर आणि चांगल्या प्रकारे येणार असल्याचं सांगितलं होतं। सुरुवातीला प्रत्यक्षात काही प्रमाणात पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांनी अत्यंत महाग मोलाची खते बियाणे कर्ज काढून खरेदी केली आणि पेरणी केली, पण पावसाने ओढ दिल्याने उगवलेले इवलेसे पिके आता करपून जाऊ लागले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या मदतीला वरुण राजा प्रकट होऊन त्यांनी पावसाचे आगमन करावे याकरिता धोंडी धोंडी पाणी दे असे साकडे सुद्धा काही नागरिक करीत असल्याचे दिसून येते। उपभूधारक कास्तकार, माझ्याजवळ 4.5 एकर शेती आहे। मी सोयाबीन 42 ते 45 रुपये या बॅगप्रमाणे 4 बॅगा विकत आणून माझे शेत पेरले, पण मी 27-28 तारखेला पेरणी केली आणि तेव्हापासून पाण्याचा थेंब पण आलेला नाही आहे आणि माझे बियाणे हे जमिनीमध्ये पूर्ण कुजून खराब झालेले आहे आणि ते डबल भरणार नाही याची मला गॅरंटी आहे। पण आता पुढील पेरणीसाठी माझ्याजवळ कसलीही लई नसल्यामुळे आणि कसलेही मला कर्ज मिळत नसल्यामुळे किंवा सावकारांनी हात वर केल्यामुळे कोणीही पैसे द्यायला तयार नाही आहे। आता मी डबल पेरणी करणार कशी असे माझ्याभोवती मोठा विचार पडलेला आहे आणि माझ्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यामुळे मी काय करणार हा विचार माझा मलाच पडलेला आहे।
अकोला शहरातील डाबकी रोडवरील एका प्रसिद्ध प्राथमिक इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांना फी भरण्याची सक्ती केली. या संदर्भात मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे निवेदन देण्यात आले. खबरदार, फी भरण्यास सक्ती कराल तर, असा सज्जड इशारा शिक्षण संस्थेत मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने योगेश ढोरे यांनी दिला असून याबाबतचे एक निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहे. या निवेदनातील आशयानुसार डाबकी रोड मार्गावरील लहान मुलांची एक प्राथमिक इंग्रजी शाळा आहे. 2019 ते 2021 या काळात कोरोना महामारीमुळे अनेक पालकांचा रोजगार गेला. अशावेळी पाल्यांना आपल्या मुलांची शाळेची फी भरणे कठीण झाले. सध्या शाळा बंद असून सुद्धा सक्तीची फी वसुलीकडे शाळा प्रशासनाने विशेष लक्ष घातलेले असून नियमानुसार प्राचार्य TC देण्यास सुद्धा नकार देतात, असा आरोप पालकांचा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्यायग्रस्त पालक व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मातोश्री प्रतिष्ठान तीव्र आंदोलन करेल, असा इशारा योगेश ढोरे यांनी एका चिमुकल्यासह सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. क्लास 5 मध्ये शिकते. माझे शाळेचे नाव खंडेलाल इंग्लिश प्रायमरी स्कूल आहे. माझ्या शाळेत टीचर लोक पेपर घेत नाही व फी भरली नाही म्हणून पेपर रिझल्ट दाखवणार नाही, ग्रुप मधून काढून टाकेल असं सांगतात. व माझ्या मम्मीकडे पैसे नाही, सध्या जॉब नाही म्हणून माझ्या घरात अडचण आहे म्हणून ते सांगतात की 5,000 भरा तेव्हाच तुम्हाला शाळेत 5,000 रुपये भरा किंवा 9,000 रुपये भरा तेव्हाच शाळेतून नाव काढण्यात येईल. कोरोना महामारीमुळे जिल्ह्यातील कलावंतांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या संदर्भात शासनाने कलावंतांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. अकोला जिल्ह्यातील कलावंतांना 20 मार्च 2020 पासून कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात आर्थिक संकट कोसळले असून त्यामुळे बऱ्याच लोकांवर कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व उद्योगधंदे व कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडल्यामुळे कलावंतांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कलावंतांचे संपूर्ण कार्यक्रम बंद पडल्याने त्यांच्याकडे जी थोडीफार जमापुंजी होती ती सुद्धा आता संपलेली आहे. त्यामुळे नैराश्यपोटी उपासमारीला कंटाळून अनेक कलावंतांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. परिणामी भविष्यात अशा आत्महत्या घडू नये यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रत्येकी कलावंतांना शासनाने 50,000 रुपये आर्थिक मदत सहाय्य करावे अशा मागणीकरिता आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीतर्फे निवेदन देण्यात आले. कलावंत न्याय हक्काच्या मागण्या त्वरित शासनाने मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी निवेदनकर्त्यांनी सांगितले. महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती अकोला जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. कारण की लॉकडाऊनच्या काळामध्ये कलावंतांचं फार अतोनात नुकसान झालं आणि त्यांना आर्थिक मदत शासनानं जाहीर केली. माननीय सांस्कृतिक मंत्री अमितजी देशमुख सर, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, महाराष्ट्राचे कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सोमनाथजी गायकवाड सर यांच्या नेतृत्वामध्ये 2 जुलै 2021 ही बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि त्याच्यामध्ये कलावंतांना जो नुकसान भरपाई म्हणून त्यांनी जो निधी जाहीर केला त्या संदर्भात आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अकोला जिल्हा महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत. अकोटफैल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोला चौकात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत दारूचा मोठेमाल जप्त करण्यात आला. अकोटफैल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोला चौक येथे एक इसम अवैधरित्या दारूची विक्री करण्यासाठी विदेशी दारूचा साठा घेऊन उभा आहे, अशी गुप्त माहिती मिळताच अकोटफैल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक नितीन सुशीर यांनी सापळा रचून गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांसह त्या इसमास ताब्यात घेतले. यावेळी या इसमाकडून 96 नग 180 ml मॅकडोनेल कंपनीचे क्वार्टर जप्त केले. यावेळी संबंधित इसमाची विचारपूस करता ग्रामीण भागात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली त्याने दिली. संबंधित इसमाचे नाव विशाल भगत असून राहणारा मोठी उमरी येथील आहे. यावेळी संपूर्ण अवैध विक्रीसाठी विदेशी दारूचा साठा हा अकोटफैल पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून संपूर्ण दारू साठा हा 19,200 रुपये किमतीचा आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर उपविभागीय अधिकारी सचिन कदम, अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनात
पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर व गुन्हे शोध पथकातील संजय पांडे, श्रीकांत पवार, राहुल चव्हाण, दिलीप इंगोले, असलम शहा यांनी केली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काम करणाऱ्या रोजंदारी कामगारांना गेल्या काही दिवसांपासून मजुरी देण्यात आली नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विद्यापीठांतर्गत असलेल्या मध्यवर्ती प्रात्यक्षिके प्रक्षेत्र वणी रंभापूर येथील अस्थायी मजुरांचे गेल्या 2-3 महिन्यांपासून वेतन रखडले असून टाळेबंदी COVID-19 काळातही अविरत काम करूनही मजुरांनी जवळील पे पैसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी खर्च केला. मात्र 3 महिने उलटून गेले तरी अजून मजुरीचे पैसे मिळाले नसल्याने रोजंदारीवर काम करणारे मजूर काम करून सुद्धा रोजंदारी न मिळाल्याने त्यांच्यावर आर्थिक हतबलता आली आहे. वेतनाबाबत संबंधित कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा न निघाल्याने अखेर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अस्थायी कामगारांच्या कृती समितीचे संयोजक समाधान वानखडे, अध्यक्ष मनीष तिवारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी संबंधित कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसह कृषी विद्यापीठ कार्यकारी सदस्य तथा आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख यांची भेट घेऊन समस्या मांडली. दरम्यान CDF वरील कामावरून बंद असलेल्या मजुरांना त्वरित कामावर घेण्यात यावे, मजुरांची थकीत मजुरी त्वरित देण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा कृषी विद्यापीठ रोजंदारी कामगारांनी दिला आहे. देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र वनीरंभापूर येथे मुख्य वीजोत्पादन अधिकारी श्री राठोड साहेब यांच्याशी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कामगार अस्थायी कामगारांच्या कृती समितीने भेट घेऊन मागील 2-3 महिन्यापासून प्रलंबित असलेल्या अस्थायी कामगारांच्या वेतनासंदर्भात चर्चा केली. यापूर्वी सुद्धा वरिष्ठांशी चर्चा करून सुद्धा वेतन न मिळाल्याने काल परवा 2 दिवसांमध्ये आदरणीय आमदार नितीनजी देशमुख आणि कृषी संशोधन परिषद कृषी कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी साहेब यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली होती आणि आज मजुरांनी तसेच अस्थायी कामगारांनी आंदोलन पुकारण्याचा मानस व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने मुख्य वीजोत्पादन अधिकारी राठोड साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली. उद्या संध्याकाळपर्यंत मागील 2 महिन्याचे वेतन अदा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे आजचे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले असून 2 दिवसांमध्ये जर अस्थायी कामगारांचे वेतन अदा करण्यात आले नाही तर कुलसचिव कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल संघटनेच्या वतीने. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे क्षुल्लक कारणावरून ANM व समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यात वाद झाला. हा वाद अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी पर्यंत पोहोचला. तेल्हारा तालुक्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र तळेगाव बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथील ANM यांनी हजेरीवर सही करण्याच्या क्षुल्लक कारणावरून समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर नेहा ताडे यांच्याशी वाद घालून गैरवर्तन करून धमकावले. या प्रकरणी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित ANM वर कारवाई करण्याची मागणी केली. 2 दिवसात कारवाई झाली नाही तर सर्व समुदाय आरोग्य अधिकारी काम बंद आंदोलन करतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. आम्ही DOच्या सरांना संघटनेतर्फे निवेदन दिलं आहे. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तळेगाव येथील CHO समुदाय आरोग्य अधिकारी नेहा ताडे यांच्यावर ANM यांनी हात उगारून त्यांना गैरवर्तणूक केली. त्याबद्दल आम्ही DOच्या सरांना निवेदन दिलं आहे आणि यामध्ये जो दोषी आढळला त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी हीच आमची विनंती आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले, देई रोजच्या जेवणाला मायेची चव. पार्किंगची व्यवस्था नसताना जिल्हा परिषद CEOंची मात्र वाहनांवर कारवाई. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 2 कोटी प्रकरणातील 1 आरोपी पसार. हिवरखेड येथे अवैध रेतीवरून राडा, काही जण जखमी.
आगर शिवारात 2 मोरांचा मृत्यू, वन विभागाने केले शवविच्छेदन। पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। ताजा घडामोडींसाठी आरआरसीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।